hello and welcome back once again in our youtube channel dear students we have started our chapter number 7 nutrition and diet this is fourth video of this chapter in previous video we have learned about this table of vitamins and their sources and functions. Now we are going to learn the next part of this chapter. In the past, Casimir Funk was a scientist who belonged to Poland in Europe. In a scientific article, he read that people who ate brown rice were less. लाइकली टू गेट बेरी बेरी दॅन दोस हु एट फुल्ली मिल्ड राईस विद्यार्थी मित्रांनो कॅसिमिर फोंग हे युरोपातील पोलंड देशातील वैज्ञानिक त्यांनी बेरीबेरी या विकाराच्या बाबतीत असं संशोधन केलं की के सडलेला म्हणजे ज्या ज्या आपल्याकडे सुद्धा हा ब्राऊन तांदूळ यायला लागला आता खाणाऱ्यांना होण्याची अधिक शक्यता असते त्यांनी हे एका वैज्ञानिक लेखात वाचलं ही वॉज एबल टू आयडेंटिफाय अँड आयसोलेट दन्स विच प्रिवेंट दिस डिसेज ही नेम इट विटॅमिन आणि ज्या पोषण तत्वांच्या कमतरतेमुळे हा आजार होत असतो तो पदार्थ शोधून वेगळा करण्यात आला त्यात ते त्यांना यश मिळालं आणि त्यांनी त्यांना विटॅमिन म्हणजे जीवनसत्व हे नाव दिलं स्कर्वी पेलेग्रा अँड रिकेट्स ज्याला आपण स्कर्वी पेलेग्रा आणि मराठीमध्ये मुर्दूस हे विकार जे आहेत ते विविध जीवनसत्वांच्या अभावामुळे होत असल्याचं सुद्धा प्रथम प्रतिपादन त्यांनीच केलेलं आहे बघा स्कर्वी आजाराचे नख तुम्हाला दिसत आहेत मुर्दूस झालेल्या व्यक्तीचे पाय याप्रमाणे फिरतात आणि गलगंड म्हणजे मागच्या व्हिडिओमध्येही तुम्हाला सांगित होतं की गळ्याजवळ फुगोटा येणारा भाग थि चित्र स्क्रीनवर तुम्हाला समोर दिसत आहेत त्यानंतर प्रोबायोटिक हा एक पुढचा आपल्याला भाग दिलेला आहे म्हणजे दुधाचे दही करणारे लाभदायक सूक्ष्म जीव जे आपल्याला दहीमध्ये किंवा ताकमध्ये आढळतात तर अशा सूक्ष्मजीवांना प्रोबायोटिक असं म्हणतात यू नो दॅट द युजफुल ऑर्गॅनिझम्स विच कन्वर्ट मिल्क इन टू य अँड आर प्रेझेंट इन योगर्ट अँड बटर मिल्क दे आर कॉल्ड प्रोबायोटिक्स लॅक्स ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम रिसाइड इन अवर इंटेस्टाईन आणि असे प्रोबायोटिक जे आहेत ते लाख कोणत्या संख्येने आपल्या आतड्यामध्ये राहत असतात आणि फक्त ते राहत नाही तर ते पुरेश्या संख्येने ते राहणे आपल्या आरोग्यासाठी गरजेचं देखील असतं म्हणून दही ताक असे प्रोबायोटिक अन्न पदार्थ अधूनमधून घेत राहणं महत्वाचं ठरतं वेन वी सफर फ्रॉम लूज मोशन्स और ओमेडिंग आपण जर जुलाब आणि उलट्या झाल्या की आतळ्याच्या पाण्यात पाण्याबरोबर सूक्ष्मजीवसुद्धा बाहेर टाकल्या जातात वी थ्रो आऊट मायक्रोऑर्गॅनिजम अलँग विथ इंटेस्टिनल वॉटर सम मेडिसिन्स कॅन ऑल्सो किल देम आणि काही औषधींमुळे सुद्धा ते नष्ट होतात मग देअर फॉर वीट नीड टू टेक एक्स्ट्रा योगर्ट बटर मिल्क टू रिस्टोर देअर नंबर्स आणि परत आपल्याला अधिकचे दही घ्यायला हवे जेणेकरून त्यांची संख्या ही पूर्वरतपणे येते म्हणून आजारातून ज्या व्यक्तीला उठलेला असतो त्याला ताक देण्याची प्रथा आपल्या संस्कृतीमध्ये आहे द नेक्स्ट टॉपिक इज बॅलन्स डायट बॅलन्स डाएट मीन्स संतुलित आहार आता बॅलन्स डायट आपण डाएटमध्ये काय काय असतं ते आता पाहिलेलं आहे आता आपल्याला बॅलन्स डाएट कसा ठेवायचा ते आपल्याला पाहायचं आहे ऑल दॅट वी कन्झ्युम ड्युरिंग अ डे इज टुगेदर कॉल्ड अवर डाएट ही डेफिनेशन आपण पाहिलेली आहे अ डाएट कंटेनिंग ॲडोकेट क्वांटिटीज ऑफ ऑल न्यूट्रियंट इज कॉल्ड अ बॅलन्स डायट सर्व पोषण तत्वांचा पुरेशा प्रमाणात समावेश करणाऱ्या आहाराला संतुलित आहार असं म्हटलं जातं बघा अ द बॅलन्स डायट पिरेमिड इज गिवन ऑन द स्क्रीन इट इज व्हेरी इम्पॉर्टंट फस्ट सिरियल्स अँड पल्सेस दाढी आणि कडधान्य आपल्या शरीरात सर्वात जास्त प्रमाणात ते लागत असतं म्हणून हा पिरॅमिडच्या सर्वात खाली दिलेला आहे मग त्याच्यापासून आपल्याला कर्बोदके जास्त प्रमाणात मिळतात कार्बोहायड्रेट्स चपाती राईस अर्धा सोर्स त्याच्यापेक्षा कमी गरज आपल्याला फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्सची असते त्याच्यापेक्षा थोडी कमी गरज आपल्याला मिल्क प्रोडक्ट मीट एग फिश यांची असते आणि सर्वात कमी गरज आपल्या शरीराला ऑइल घी बटर म्हणजेच फॅटी सबस्टन्सेसची असते टू बिल्ड अ स्ट्रॉंग हेल्दी बॉडी यू नीड ऑल न्यूट्रियंट्स इन द बॉडी इन राईट प्रोपोशन अँड इन सफिशियंट क्वांटिटीज इन युअर डेली डाएट आपल्या शरीराला जर स समतोल ठेवायचं असेल निरोगी ठेवायचं असेल धडधाकट ठेवायचं असेल तर योग्य त्या प्रमाणात आपल्या रोजच्या आहारात या सर्व गोष्टींचा समावेश असणं गरजेचं आहे मग जर आपल्याला संतुलित आहार मिळाला तर काय होतं सिग्निफिकन्स ऑफ अ बॅलन्स डायट संतुलित आहार मिळाल्यास आपल्याला काय काय होतं फर्स्ट अँड इन्क्रीज कॅपॅसिटी टू वर्क आपले काम करण्याची क्षमता वाढते सेकंड गुड फिजिकल अँड मेंटल हेल्थ आपली मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य देखील चांगलं राहतं इन्क्रीज कॅपॅसिटी टू फाईट ऑर रेजिस्ट डिसिजेस आपली रोगप्रतिकार क्षमता चांगली वाढते हेल्प्स इन प्रॉपर ग्रोथ ऑफ द बॉडी आपल्या शरीराची चांगली वाढ होते अपार्ट फ्रॉम हॅविंग अ बॅलन्स डाएट निरोगी आणि संतुलित तंदुरुस्त राहण्यासाठी या संतुलित आहारा व्यतिरिक्त वी अल्सो नीड टू एक्झरसाईज रेग्युलरली टू कीप सेल्फ फिट अँड हेल्दी आपल्याला जर फिट आणि हेल्दी म्हणजे निरोगी आणि तंदुरुस्त राहायचं असेल तर विद्यार्थी मित्रांनो फक्त बॅलन्स डायट घेऊन उपयोगाचा नाही तर सोबत आपल्याला व्यायामाची सुद्धा आवश्यकता असते नेक्स्ट हाऊ टू गेट अ बॅलन्स डायट बॅलन्स डायट कसा मिळवाल बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटतं की आपण बॅलन्स डायट घेतो का तर बघा आपल्या आहारामध्ये आठवड्याभरामध्ये कोणकोणते गोष्टी येतात आता शाळा बंद आहे विद्यार्थी मित्रांनो नाहीतर ज्या वेळेला हे चॅप्टर आपलं सुरू असतं दरवर्षी तर त्यावेळेला आपल्या सर्वसावीच्या इयत्तांमध्ये एक उपक्रम आम्ही विद्यार्थ्यांना देतो की आठवडाभर वेगवेगळे पदार्थ त्यांना एक दिवस दोन दिवस अगोदर सांगितले जातात आणि ते पदार्थ त्यांना टिफिनमध्ये आणले जातात म्हणजे जेणेकरून बॅलन्स डायट त्यांना त्या ते आठवड्याभरामध्ये होत असतो चला हाऊ टू गेट अ बॅलन्स डाएट टू ensure दॅट वी गेट अ बॅलन्स diet फ्रॉम द फूड वी eat वी कॅन मेक अ फूड पिरॅमिड आपल्या जीवनातून आपल्याला संतुलित आहार मिळत आहे की नाही याची खात्री करण्यासाठी अन्न पिरामिड तयार करण्याची आपण गरज आहे जो आता तुमच्या समोर आहे हा अन्न पिरामिड आहे पिरॅमिड बॅलन्स डायटचा हा पिरॅमिड आहे आपण खातो त्या अन्न पदार्थाची विविध गटामध्ये विभागणी करतात वी कॅन मेक अ फूड पिरॅमिड

त्यानंतर फायबर दिलेले आहेत बघा आपल्याला इफ आता विटॅमिन्स हा भाग आपला इथं संपलेला आहे आता पुढचं न्यूट्रिएंट जे आपलं चौथं न्यूट्रिएंट आहे ते म्हणजे फायबर्स इफ वी सिलेक्ट अ डेली डाएट विच इन्क्लूड्स वेजिटेबल फ्रुट्स स्प्राउट्स अँड सिरियल्स अकॉर्डिंग टू द पिरामिड वी विल ऑल्सो गेट फायबर इन सफिशियंट क्वांटिटी तृणधान्य कडधान्य फळं पालेभाज्या आपण जर नियमितपणे खाल्लं बॅलन्स्ड डायटनुसार तर तंतुमय पदार्थ देखील आपल्या शरीराला पुरेशा प्रमाणात मिळत असतात वॉटर अलॉंग विथ ऑल दीज न्यूट्रिएंट्स द बॉडी अल्सो डिपेंड्स नीड्स अँड ॲडोक्युएट सप्लाय ऑफ वॉटर आपल्या शरीराला या सर्वांसोबत योग्य प्रमाणात पाण्याची सुद्धा आवश्यकता असते त्यासाठी आपण पाणीसुद्धा पिलं पाहिजे दूध ताक लिंबू सरबत फळांचे रस आणि भरपूर पाणी हे आपल्या शरीराला खूप आवश्यक आहे त्यानंतर न्यूट्रिशन आपण बघूया ज्याला आपण कुपोषण असं म्हणतो माल न्यूट्रिशन ऑकर्स वेन ऑल द दॅट द बॉडी नीड्स आर नॉट ऑप्टेन इन द प्रॉपर प्रोपेशन फ्रॉम द डायट शरीरासाठी आवश्यक असणारी सर्व पोषण तत्व योग्य प्रमाणात आहारातून न मिळणे याला कुपोषण असं म्हणतात आणि याच्या अगदी विरुद्ध आहे ओव्हर न्यूट्रिशन बरोबर इफ वन्स डाएट इज एक्सक्यूड वन्स नीड म्हणजे गरजेपेक्षा जास्त आहार घेतल्याने आपल्याला न्यूट्रिशन हे होत असतं बघा दोघी पिक्चर्स दिलेले आहेत पहिला जो सळपातळपेक्षाही बा बारीक मुलगा दाखवलेला आहे चित्रात तो न्यूट्रिशनचा मुलगा आहे आणि जो फॅट दिसतोय तो तुम्हाला न्यूट्रिशन अतिपोषण त्याचं झालेलं आहे म्हणजे अतिपोषण होण्याचं एक मुख्य कारण असं आहे काही विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये आपण जर पाहिलं तर त्यांना बाहेरची पदार्थ खूप जास्त प्रमाणात आवडतात ज्यावेळेला हे प्रकरण मी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला वर्गात शिकवत असतो तर त्यावेळेला खूप गंमत वर्गामध्ये होत असते परंतु आपण समोरासमोर नसल्यामुळे कदाचित ती गंमत येत नाही आहे तर बघा पुढच्या पेजवर जर ज्या वेळेला आपण जातो पेज जा, जा नंबर जा फिफ्टी फाईव्हवर तर बघा सुरुवातीला दिलेलं आहे जंक फूड जे पदार्थ आपल्या जीभेला खूप आवडतात ते सर्व जंक फूडमध्ये येतात उदाहरणार्थ चॉकलेट्स नूडल्स बर्गर पिझ्झा चिप्स रेडीमेड आपण सॉफ्ट ड्रिंक्स ॲट्रॅक्टिव्ह पॅकेजेस ऑफ स्नॅक्स

असं म्हणतात मराठीमध्ये मैदा आणि शरीराला नाही फायदा उसापासून बनवलेली साखर आणि भरपूर प्रमाणात तेल अशापासून या जंक फूडची निर्मिती होत असते नॅचरली आहे साहजिक इफ वी इट अ लॉट ऑफ जंक फूड जर भरपूर प्रमाणात आपण जंक फूड खात राहिलो वडा भरपूर प्रमाणात खात राहिलो तर वड्यासारखे हं बरोबर आहे ना वडा कसा असतो टूम फुगलेला त्या वड्यासारखे आपण सुद्धा टुम फुगून जातो जंक फूड जास्त खाल्ल्याने इतर अन्न गटातील पदार्थ कमी मिळतात असे वरचे वर खाल्ल्यास आपल्या शरीराला लवकरच प्रतिने जीवनसत्व खनिज यांची कमतरता भासू लागते त्याचा परिणाम म्हणजे कुपोषणात होतो हा म्हणजे वरून फक्त खूप गुबगुभीत दिसणं म्हणजे तो हेल्दी आहे असं नाही म्हणतायत कारण जंक फूड खाल्लेल्याचे परिणाम आपल्याला दिसतातच आहेत आपल्या अवतीभोवती बरेच जण असे आहेत की दिसायला अत्यंत मजबूत आहेत परंतु थोडसाही आजार सर्दी जरी त्यांना झाली तरी सुद्धा ते अत्यंत घायाळ होतात जंक फूड इटन फ्रिक्वेंटली ऑल्सो कॉजेस ऑबेसिटी ऑबेसिटी इज नॉट गुड फॉर अवर हेल्थ हे पदार्थ जर जास्त प्रमाणात खाल्ले गेले तर व्यक्तीला वे, लठ्ठपणा येतो आणि त्याच्या तब्येतीवर विपरीत परिणाम होतो लठ्ठपणाच्या पुढे जाऊन रूपांतर अनेक गोष्टींमध्ये होतं विद्यार्थी मित्रांनो त्यांना शुगरचा त्रास होतो डायबिटीजचा त्रास होतो पुढे गेल्यानंतर हार्टवर प्रेशर येतो अशा पदार्थांना आवश्यक ती सर्व पोषण तत्वे मिळत नसल्याने त्यांना जंक फूड असं म्हटलेलं आहे ॲज सच अ फूड्स डू नॉट सप्लाय ऑल द नेसेसरी न्यूट्रियंट्स सो दे आर कॉल्ड ॲज जंक फूड्स हाऊ टू अवॉइड ऑबेसिटी लठ्ठपणा कसा टाळायला पाहिजे हॅव अ बॅलन्स डाएट इट होल ग्रेन्स इट फ्रुट्स व्हेजिटेबल्स विथ देअर स्किन्स धान्य भाज्या फळे सालसेकट कावीत सायकलचा अधिक अधिक वापर करावा इन्क्रीज यूज ऑफ बाय प्ले मोर आउटडोअर गेम्स बरेच विद्यार्थी म्हणतात सर मी खूप खेळत होतो अरे काय खेळत होता सर मी मोबाईलवर गेम खेळत होतो अरे मोबाईलवर गेम खेळल्याने फक्त अंगठे कामातून जातील आणि डोळे परंतु शरीराचा वाढ आणि विकास होणार नाही अजून काय करायला नको डू नॉट ईट इफ यू आर नॉट हंग्री भूक नसेल तर खाऊ नका डू नॉट वॉच टी व्ही वाईल इटिंग कार्टून समोर बसून टी व्ही समोर बसून ah? म्हणजे जेवणाची बऱ्याच विद्यार्थ्यांना सवय असते ती सवय आता बंद करा डू नॉट यूज मोटर व्हेकल्स फॉर ट्रॅव्हलिंग अ शॉर्ट डिस्टन्स जवळच्या जवळ जायचं असेल तर गाड्यांचा वापर बंद करा अवॉइड प्री कुक अँड पॅकेज फूड्स कुक म्हणजे पूर्वी शिजवलेला आणि पॅकेजिंगचं फूड किंवा रेडी टू चा आता जमाना आलेला आहे तो रेडी टू इट पदार्थ खाऊ नका त्यानंतर लास्ट टॉपिक अडल्ट्रेशन ऑफ फूड इन ऑर्डर टू अर्न मोर प्रॉफिट चीपर सबस्टेन्स ऑफ लो क्वालिटी आर मिक्स विथ द फूड स्टफ अधिकाधिक उत्पन्न मिळवण्यासाठी काय करतात तर करता, अन्नपदार्थ विकताना अधिक फायदा करून घेण्यासाठी त्यात एखादा स्वस्त अतिरिक्त व कमी दर्जाचा पदार्थ मी सल्ला जातो त्याला अन्नाची भेसळ असं म्हणतो अल्ट्रेशन ऑफ फूड अन्नात भेसळ करण्यासाठी वापरलेले पदार्थ विषारी म्हणजे पॉयझनस पण असू शकतात ऑर हार्मफुल टू द हेल्थ ते सच अल्ड्रेशन फूड इज इम्प्युअर अँड हार्मफुल अँड सो अनफिट फॉर कन्झम्पन आणि म्हणून ते आपल्याला खाण्यासाठी हानिकारक असतात पदार्थ आता भेसळीचे पदार्थ दिलेले आहेत काही अन्नपदार्थ टेबल दिलेला आहे आप आपल्याला फूड आयटम्स अँड अल्ट्रेशन मिल्क माहिती आहे आप आपल्याला दुधामध्ये काय काय विस मिसळलं जातं सर्वात जनरल जे आहे वॉटर केमिकल्स लाईक युरिया अँड स्टार्च चिली पावडर रेड चिली पावडरमध्ये ब्रिक पावडर म्हणजे विटीची भुकटी लाल भोपळ्याची भुकटी पावडर ऑफ पंपकिन मिक्स केले जाते पेपरकॉन्स ज्याला आपण काळी मिरी म्हणतो त्याच्यामध्ये पपईच्या वाळवलेल्या बिया पपया सीड्स मिक्स केल्या जातात आईस्क्रीममध्ये वॉशिंग सोडा व्यवस्थित आहे का विद्यार्थी मित्रांनो आईस्क्रीममध्ये धुण्याचा सोडा वापरला जातो कागदाचा लग्दा वापरला जातो आईस्क्रीम खाताना चांगल्या कंपनीची का कुठलीही खाऊ नका राईस स्मॉल व्हाईट स्टोन तांदळामध्ये तांदळासारखेच दिसणारे पांढरे बारीक खडे वापरले जातात शेंगदाण्यामध्ये पीनट्समध्ये रेडिश पेबल्स किंवा स्टोन्स म्हणजे लालसर गारगोट्या किंवा खडे त्यामध्ये वापरले जात असतात विद्यार्थी मित्रांनो ऑलवेज रिमेंबर अडल्ट्रेशन ऑफ फूड इज अ क्राईम हा कायद्याने गुन्हा आहे डो नॉट इट अडल्ट्रेट फूड्स आणि असे भेसळयुक्त अन्न पदार्थ खाऊ नका ते आपल्या आरोग्याला हानिकारक असतात सो डेअर स्टुडंट्स हिअर वी हॅव कम्प्लिटेड आवर चॅप्टर नंबर सेवन If you like this video please press like button subscribe the channel and press bell icon so that you can notify the latest videos uploaded on this channel thank you for watching